आजकालच्या जगात ज्या प्रकारे समाजाची रचना केली गेली, ज्या प्रकारे आयुष्याच्या बऱ्याच पैलूंची रचना झाली आहे, महिलांना आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते पुरुषांपेक्षा. केवळ ह्यामुळे की निसर्गाने स्त्रीच्या शरीरात एक खूप विस्तृत प्रजनन यंत्रणा गुंतवली आहे. आपण सगळे एका स्त्रीच्या गर्भातून जन्माला आलो आहे, तर आत एक विस्तृत यंत्रणा होती. साधारणपणे जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर त्या 15-16 वयाच्या होईपर्यंत ही प्रजनन यंत्रणा वापरायला सुरू करायच्या, त्याचा वापर करण्यात येत होता. कदाचित संपूर्ण आयुष्यभर, किमान त्यांच्या प्रजननाच्या कालावधीत तरी कोणत्या तरी मार्गाने त्याचा वापर केला जायचा. जर एका स्त्रीला तिच्या आयुष्यात 6 किंवा 7 किंवा 8 मुलं असतील, बहुतेक करून हे संपूर्ण आयुष्यभर चालायचं आणि प्रजननाचे अवयव वापरले जायचे एका ठराविक प्रकारे, त्यामुळे तिला तेवढ्या समस्या नसायच्या जेवढ्या आज आहेत. दुसरं कारण म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघंही साहजिकच खूप शारीरिक कष्ट करायचे. शारीरिक कामामुळे त्यांच्या पोटाभोवती कधीच चरबी नव्हती. लहान वयात जर मुलीच्या पोटाभोवती चरबी गोळा झाली तर ती समस्येला आमंत्रण देते, याबाबत काहीच शंका नाही. किती लवकर किंवा किती उशिरा हे अनेक अनुवंशिक आणि जीवनाच्या इतर पैलूंवर अवलंबून आहे, पण एकदा का पोटाभोवती चरबी गोळा झाली की मग एखादी तरुण मुलगी नक्कीच स्वतःसाठी समस्येला आमंत्रण देते, ती येईल. पुरेशी कृती नाही, शारीरिक कृती म्हणतोय मी. त्या ऑफिसमध्ये काम करत असतील पण त्याला काहीच अर्थ नाही, कारण ते पुरेसं शारीरिक काम नाही आहे. तुम्ही जर शेतात काम करत असाल तर ती वेगळी गोष्ट आहे. मला वाटतं तुम्ही ज्या समस्या सांगत आहात या बहुतेक करून शहरातल्या स्त्रियांबरोबर होत आहेत. केवळ ह्यामुळे की त्यांची शारीरिक हालचाल, जरी त्यांनी व्यायाम केला सकाळी 1/2 तास 1 तास, बाकीचा सगळा वेळ त्या नुसत्या बसून बसून आणि बसून असतात, तर ह्यामुळे त्या भागासाठी पुरेशी कृती होत नाही, हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रजनन यंत्रणेचा वापर केला जात नाही आहे, हे दुसरं कारण आहे. तर जर तुम्ही तुमची प्रजनन प्रक्रिया वापरत नसाल, म्हणजे जर तुम्ही 21 वर्षाच्या आत मूल जन्माला घालत नसाल, तर हे खूप खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही हठयोग केलाच पाहिजे. जर तुम्ही जिमला जात असाल, जर तुम्ही पळायला जात असाल, तुम्ही हे किंवा ते करायला जात असाल, पळालात तर काही प्रमाणात, पण जर तुम्ही जिमला जात असाल आणि मसल बनवत असाल आणि धडधाकट दिसत असाल, ते चांगलं नाही. तुम्ही भरपूर हठयोग केलं पाहिजे. 12व्या वर्षापासून जर एखाद्या मुलीने हठयोग सुरू केलं तर ती त्या सगळ्या समस्यांमधून जाईल ज्या लोकांना मोठ्या समस्या वाटतात आणि ज्यामधून जाताना त्यांना खूप त्रास होतो, ह्या सगळ्यातून ती अगदी सहजपणे जाईल. तर हे केलंच पाहिजे की जर स्त्रीचं प्रजननासंबंधित आरोग्य प्रजनन न करता सुद्धा टिकवायचं असेल, तर हे खूप महत्त्वाचं आहे की काही ठराविक गोष्टी केल्या पाहिजेत. आणि तुम्ही जे करत आहात ते मुख्यतः पोटाच्या भागावर केंद्रित असलं पाहिजे. ह्या भागावर काम केलं गेलं पाहिजे एका ठराविक प्रकारे. अशी कुठलीच प्रणाली नाही आहे जी हठयोगासारखी काम करते. आणि काही ठराविक आसनं आणि प्रक्रिया आहेत ज्या शिकवल्या जाऊ शकतात. जर त्यांनी हे केलं तर त्यांना या सगळ्या वैद्यकीय गोष्टीतून जाण्याची गरज नाही. दुर्दैवाने हे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ह्याची दुसरी बाजू म्हणजे आजकाल शहरातल्या बऱ्याच तरुण स्त्रिया कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ असतात. एकेकाळी फक्त तुमचा परिवार किंवा तुमची मुलं किंवा तुमचा नवरा किंवा तुमचा मित्र परिवार तुम्हाला अस्वस्थ करत होते. आता जगभर तुमची मैत्री पसरली आणि अगदी कोणीही तुम्हाला अस्वस्थ करू शकतं, कधीही. अगदी एखादा मेसेज पुरेसा आहे की पुढचे 3 दिवस तुम्ही काळजी करत बसता. कुठल्याही कारणाने असेल, मला कुठल्या एका गोष्टीला दोष नाही द्यायचा आहे. ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली की प्रत्येक जण तणावात असलाच पाहिजे. तर हे सुद्धा खूप सहज हाताळलं जाऊ शकतं. शरीराच्या मूलभूत केमिस्ट्रीमध्ये अशा प्रकारचा समतोल आणला जाऊ शकतो जर तुम्ही योग्य पद्धतीचा योग सराव केलात. आणि हा एकमेव उपाय भावी पिढ्यांसाठी, नाहीतर हे वाढत जाईल. कारण आजकाल मला वाटतं ग्रामीण आदिवासी आणि सगळ्या महिला एकत्र करून मूल जन्माला घालण्याचं सारासारी वय मला वाटतं 22च्या आसपास गेलं आहे.
पण मला वाटतं की पुढच्या 25 वर्षात ते बहुतेक करून 35 पर्यंत जाईल आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. तर जर हे 35 पर्यंत गेलं मग अशा प्रकारच्या समस्यांची संख्या ज्या तरुण स्त्रियांना होतात त्या अनेक पटीने वाढतील जोपर्यंत ते स्वतःची काळजी घेत नाहीत. स्वतःची काळजी घेणं हे औषधांबद्दल किंवा डॉक्टरांबद्दल नाही आहे. तुम्ही योगिक प्रक्रिया सुरू केल्या पाहिजेत जेणेकरून शरीरात एक विशिष्ट संतुलन येईल. शरीरामध्ये रासायनिक संतुलन येईल, हॉर्मोन्स संतुलित असतील, या सगळ्या ग्रंथीचे स्त्राव योग्य होत असतील एक संतुलित पद्धतीने जर हे होत असेल तर ते ह्या अनावश्यक आजारपणातून जाणार नाहीत. तरीही काही टक्के लोकांना कायम काही शारीरिक आजार असतील ती वेगळी गोष्ट आहे, पण आत्ताची टक्केवारी अनैसर्गिक पातळीवर आहे. समाज आजारपणाच्या अनैसर्गिक पातळीवर जातो आहे तर हे खाली आणलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे.